हाय हेलो फ्रेंड, माझं नाव प्रियंका आहे आणि माझ्या चॅनलचं नाव मस्तच प्रियंका रेसिपी आहे। आणि मस्तच प्रियंका रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रव्याचा शिरा कसा करायचा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कोणत्याही शुभ कार्यास गोडापासूनच सुरुवात करतो, त्याचपैकी एक शिरा आहे, ते शिरा कसा करायचा ते बघूया। आणखी एक गोष्ट, आपण रवा खाल्ल्याने आपणाला झिंक, विटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम असे भरपूर सारे पोषकतत्व भेटतात। आणि रवा खाल्ल्याने आपणाला वजन कमी करण्यासाठी मदत होते। आणि रवा आपण कोणत्याही रूपामध्ये खाऊ शकतो, म्हणजेच डोसा, इडली असे अनेक वेगवेगळे डिशेस आहेत, त्यामधून आपण खाऊ शकतो। रवा खावावा पण प्रमाणातच खावावा, काही खावावं पण प्रमाणातच खावं। जास्ती खाल्ल्याने पोटाचे विकार पण होतात रवा खाल्ल्याने, त्यासाठी। चला तर मग आपण शिरा कसा करायचा ते बघूया। मी इथे घेतलेला आहे बारीकसर एक वाटी रवा, एक वाटी साखर आणि अर्धी वाटी छोटी तूप आणि काजू बदामाचे काप, विलायचीची पूड आणि कलर। आपणाला प्रमाण एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर पाहिजे आणि तीन वाटी पाणी पाहिजे। आणि तूप तुम्ही कमी जास्ती करू शकता। मी मग असे सांगितल्याप्रमाणे एक वाटी रव्यासाठी मी तीन वाटी पाणी एका पातेल्यामध्ये घेत आहे। आणि मी गॅस ऑन करून गॅसवरती ठेवलेला आहे पाणी गरम होण्यासाठी। आणि दुसरीकडे एक कढई ठेवलेली आहे लगेचच, आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे अर्धी वाटी घेतलेलं। तूप आपलं छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी काजू बदामाचे काप घालून घेतलेले आहेत। छान असं तळून घेऊयात काजू बदामाला एखादी मिनिट। आता आपले काजू बदाम तळलेले आहेत, आपण काढून घेऊयात। गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये रवा घातलेला आहे। आपणाला रवा गरम तुपामध्येच घालायचा आहे, कारण आपला रवा फुलतो छान असा, त्यासाठी। आणि आपणाला रवा 8 ते 10 मिनिट मीडियम गॅसवरती छान असा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि आपली पूर्ण चव रवा जसा भाजतो त्याच्यावरतीच डिपेंड आहे, त्यासाठी रवा आपणाला छान असा भाजून घ्यायचा आहे रंग बदललेपर्यंत। रव्याचा कलर आता बदललेला आहे, त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया। पाण्यामध्ये मी थोडंसं कलर आणण्यासाठी कलर घातलेला आहे, अगदी थोडंसं कलर घातलेला आहे। आणि आपण थोडं थोडं करून पाणी, म्हणजेच वाफ लागते गरम पाण्याची, उकळतं पाणी आहे, त्यासाठी थोडं करून पाणी आपणाला घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी करून हाताला चटके लागतात त्यासाठी। छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट शिजू द्यायचं आहे आपणाला छान असं मीडियम गॅसवरती।
आता आपले 2 मिनिट कंप्लीट झालेले आहेत आणि त्यावरती झाकण लावून घेऊयात आपण। आपणाला एक इथं वाफ काढून घ्यायची आहे छान अशी, आणि वाफ शिऱ्याला जेव्हा वाफ येते तेव्हाच आपणाला साखर टाकून घ्यायची आहे आपणाला मध्ये, कारण असं केल्याने आपला शिरा दाताला चिटकत नाही। आपण तसंच जरा साखर घातलो वाफ न देणार ते म्हणजे आपला शिरा दाताला चिटकतो, त्यासाठी आपणाला वाफ द्यायची आहे आणि पुन्हा साखर टाकून घ्यायची आहे मध्ये। साखर आपली विरघळलेली आहे शिऱ्यामध्ये, आणखी झाकण लावून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आपणाला शिरा। एक मिनिट झालेला आहे आणि आता आपण शेवटी विलायचीची पावडर आणि काजू बदामाचे काप घालायचे आहेत, आणि शेवटी विलायचीची पावडर घालायची आहे कारण आपला विलायचीचा फ्लेवर तसाच टिकून राहतो वास, त्यासाठी। मी विलायचीचं पावडर टाकून घेतलेलं आहे, कलर पांढरा दिसण्याचं कारण मी मिक्सरला घालून घेतलेलं होतं, विलायची वाटत नाही म्हणून थोडीशी साखर घालून वाटण करून घेतलेलं होतं, त्यासाठी कलर पांढरा दिसत आहे। आता आपण त्यामध्ये तळलेले काजू बदाम घालून घेऊयात आणि खालीवरी करून गॅस ऑफ करा आणि 4 मिनिट झाकण लावून ठेवा, पुन्हा आपला शिरा खाण्यासाठी रेडी आहे। आणि शिऱ्यामधील महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे शिरा तुम्हाला येऊन जाईल। तुम्हाला शिरा मऊसर करायचा असेल तर रवा बारीक निवडा, अन्यथा तुम्हाला शिरा दाणेदार आवडत असेल तर रवा थोडासा मोठा घ्या। रव्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, बारीक रव्यामध्ये एक थोडासा अगदी बारीक असतो आणि एक थोडासा मोठा असतो। तुम्हाला जर रवा मऊसर करायचा असेल तर रवा बारीकच निवडा, अन्यथा तुम्हाला रवा दाणेदार आवडत असेल तर रवा मोठा निवडा। बारीक रव्यासाठी 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी लागतं, म्हणजेच तिप्पट पाणी लागतं, आणि थोडासा दाणेदार रवा असेल तर पाणी रवा जास्ती पेतो किंवा शोषून घेतो, त्यासाठी 3.5 वाटी तुम्ही पाणी घालू शकता, म्हणजे 3.5 पटीने पाणी घालू शकता मोठ्या रव्यासाठी। आणि साखरेचा प्रमाण बरोबरच असू द्या तेव्हा शिरा छान होतो। आणि कलर किंवा काजू बदामाचे कॉप हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही वाटलं तर घालू नका, ऑप्शनल आहे पूर्णपणे। आणि तूप एक वाटी रव्यासाठी 1 वाटी तूप घेतलं तरी शिरा तुमचा अप्रतिम होतो चवीसाठी, किंवा थोडंसं कम घेतलं तरी छान, तुमची मर्जी आहे। तुपाचा प्रमाण वाढवू शकता तुम्ही, कमी किंवा जास्ती करू शकता, तूप जितकं घालाल तितकं शिरा छान लागतो आपला। ह्या टिप्स वापरून तुम्ही एकदा नक्की शिरा करून बघा, आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा,
पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन रेसिपीचा. तोपर्यंत बाय बाय.